सोलापूर स्कूल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसचा 12 ऑक्टोबरला शुभारंभ। प्रशासकीय सेवेत करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांची होणार सोय। शिवकमल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सोलापूर स्कूल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस या संस्थेचा गुरुवारी 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता उद्घाटन समारंभ होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत अध्यक्षा महालक्ष्मी यक्कलदेवी यांनी दिली। अशोक चौक येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर असलेल्या सिटी प्राईड मध्ये डॉक्टर ह ना जगताप यांच्या शुभहस्ते सदर संस्थेचे उद्घाटन होणार आहे। शहरातील तरुणांना प्रशासकीय सेवेत करिअर घडवून आपले व्यक्तिमत्व यशस्वीपणे घडवण्यासाठी संस्थेचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले। कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठ रामटेक नागपूर या युनिव्हर्सिटी अंतर्गत सोलापूर स्कूल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस काम करीत असून इयत्ता 12वी नंतर कोणत्याही शाखेचा म्हणजे कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना पुढील पदवीकरिता शिक्षण घेण्यासाठी या संस्थेत प्रवेश मिळेल। सर्व स्पर्धा परीक्षांना तसेच व उपयुक्त अभ्यासक्रमावरील आधारित BA सिव्हिल सर्व्हिसेस 3 वर्षाचा अभ्यासक्रम असून प्रशासकीय सेवा व प्रथम वर्ष UPSC व MPSC समाविष्ट असलेल्या UGC मान्यताप्राप्त पदवीकरिता सध्या प्रवेश देणे सुरू आहे। सोलापूर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सोय देखील करण्यात आली असून उत्तम शैक्षणिक वातावरण असल्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासासाठी विकासात निश्चित वाढ होईल। ज्यांच्या करिअरसाठी क्षमता अभिरुची अभियोग्यता आणि व्यक्तिमत्व विकास वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही यक्कलदेवी यांनी सांगितले। आता हा जो कोर्स आहे हा MPSC अभ्यासक्रम UPSC अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून जसं आपलं BA Part 1, 2, 3 असे ज्या पुढं तुम्ही त्याचप्रमाणे 3 वर्षामध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला आहे त्या धर्तीचा अभ्यासक्रम। आपण अशी अपेक्षा आहे की हा मुलगा जो आपल्याकडे कॉलेजला येईल त्यावेळा हा विद्यार्थी MPSC परीक्षेला बसायला पात्र असेल, इतकं त्याचा अभ्यास झालेला असेल, पुन्हा सहजपणे परीक्षा पास होईल। दुर्दैवाने एखादा मुलगा समजा नापासही झाला पण समजू येत मिळाला तरी सुद्धा काय होईल का की विद्यार्थी हा तर जसं एक BA ही डिग्री मिळते तसं त्याला डिग्री मिळेल की BA स्कूल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस अशी त्याला डिग्री मिळणार आणि ही डिग्री विद्यार्थी मान्यता प्राप्त आहे। हे विद्यापीठ जो अनुदान आहे त्याला आपण UGC म्हणतो, विद्यापीठ मान्यता प्राप्त आहे आणि विद्यापीठ हा कोर्स देखील मान्यता प्राप्त आहे आणि आपल्या कोर्स ज्यामध्ये सोलापूरमध्ये त्या कोर्सची आपण स्थापना केलेली आहे। त्याचं आम्ही ॲडमिशन देखील सुरू झाले, आम्हाला पदक मिळाली, पत्र मागच्या आठवड्यात मिळाली, त्याची कमिटी त्या वर्षी ऑनलाईनच कमिटी घेतल्या होत्या आणि पण मध्ये काय झालं की नॉन टीचिंग असून वगैरे सगळ्या याच्यामुळे थोडा उशीर झाला, त्यांना कमिशन व्हायला आणि मागच्या आठवड्यात आम्हाला तुमचं पत्र आलं, आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही प्रवेश सुरू करा काय हरकत नाही, पण आम्ही तरी सुद्धा जोपर्यंत आता पत्र येत नाही तोपर्यंत आपण प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय घेतला होता आणि पत्र आल्यानंतर आम्ही ॲडमिशन सुरू केलेले आहे।